आपल्यासोबत बोलण्यासाठी निलेशजी राणे आहेत. सर, तुम्ही मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत, गोव्याचे मुख्यमंत्री, यांची भेट घेतलेली होता, काय नेमका विषय होता, काय चर्चा झाली? नाही, आमचा दोन्ही राज्यामध्ये वाळूची वाहतूक मोठ्या प्रमाणात दररोज होते, तर मागच्या महिन्या दीड महिन्यापासून काही मिसकम्युनिकेशन किंवा मिसकोऑर्डिनेशनमुळे दोन्ही असोसिएशनमध्ये ट्रान्सपोर्टमध्ये हे बंद होतं. हा सगळा रोजचा जो काही रहदारीचा विषय होता बंद होता, व्यापार किंवा बिझनेस तुम्ही म्हणा. तर आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना आज त्यांनी मला बोलवलं. आमचे आमदार इकडचे जीत आरोलकर तेही या त्यांच्या असोसिएशनला ते घेऊन आले, महाराष्ट्राच्या असोसिएशनला मी घेऊन आलो आणि एक तोडगा काढायचा आम्ही प्रयत्न केला. तो बऱ्यापैकी तोडगा निघाला आणि पूर्वपदावर हे सगळं परत सुरू होईल असा तोडगा सध्या दिसतोय. आणि त्याच्यातला जो काही अडचणीचा मुद्दा होता तो आता सोडवला गेला आहे, म्हणून आता काय अडचण होईल 99% तरी असं काही वाटत नाही. म्हणजे दुसरं महाराष्ट्रात जर पाहायला गेलं तर राजकारण सध्या तापताना आपल्याला पाहायला मिळते. अयोध्या नगरी सजलेली आहेत, काही दिवसातच श्रीरामाचा मोठा सोहळा अयोध्यात होईल. मात्र त्या अगोदर जे VIP निमंत्रण, त्यावरून महाराष्ट्रात मुंबईत सहसा पाहायला गेलं तर निमंत्रणावरून वाद होत आहेत, टोले वाजवले जातात, काय नेमकं प्रकरण? म्हणजे मी कोण टोले देत आहे किंवा कोण काय बोलतंय मला माहीत नाही, पण आता प्रत्येकाला राम मंदिराचं श्रेय घ्यावं असं वाटतंय. ज्यांचा नखाचाही ज्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन नव्हतं आज ते लोकच राम मंदिरची आता वार्ता करायला लागलेत. मुख्यतः मला आश्चर्य वाटलं शरद पवार सांगतायत की राम मंदिर होतंय ते बरं वाटलं. आता मला आतमधून हसायला आलं की पवार साहेबांसारख्या माणसाला आता राम आठवला. आणि सगळ्यांना आता ती पोळी भाजून घ्यायची आहे अशा परिस्थितीमध्ये, ठीक आहे. आता प्रत्येकाला ढोंग करायला त्यांची ती सवय आहे, त्यांची ती काम करायची पद्धत आहे. पण मोठ्या धिमाक्यामध्ये हा सोहळा होणार, कोणाला वाईट वाटलं कोणाला बरं वाटलं हा तो सोहळा नाही. त्याच्या पलीकडे जाऊन जे इतक्या वर्षापासून लोकांची मागणी होती ती पूर्ण होते, जी श्रद्धा आहे अनेक करोडो हिंदूंची, ती श्रद्धा आज आम्हाला तिकडे दिसणार आहे. आणि म्हणून सगळ्यांना समाधान आहे. राजकारण टुकार लोक करतायत ते करत राहू दे, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. संजय निरुपमजी असं काय असं म्हणतायत की आमच्याशिवाय ठाकरेगड महाराष्ट्रात लोकसभेची एक सुद्धा जागा जिंकू शकणार नाही, त्यामुळे कुठेतरी ठाकरेगटने काँग्रेसमध्येच अंतर्गत महाविकास आघाडीमध्ये जर एक वेगळा वाद पाहायला मिळतो, काय वाटतंय आघाडीमध्ये बिघाडी झाली काय? नाही, ते खरंच आहे. मला वाटत नाही की काँग्रेसशिवाय ठाकरेगट काही करू शकेल. मी तर सांगतो ठाकरेगटाने काँग्रेसमध्ये विलीन व्हावं, हा प्रस्ताव जो संजय निरुपमनी दिलाय तो ठाकरे गटासाठी योग्य आहे. दिल्लीचा दरबार कुठेतरी फडणवीसांचा अपमान करतोय असं सुप्रिया सुळे म्हणतात. तर सुप्रिया सुळे काय कशावर म्हटलं ते मला माहित नाही. तर ते रोज काही ना काहीतरी मुख्यमंत्री होते, त्यानंतर उपमुख्यमंत्री होते, या प्रश्नावरून सुप्रिया सुळेने काय झालं ना? आता फडणवीस साहेबांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि पक्ष संघटनेला मोठं मानलं. आता ह्यांच्यासाठी पदं मोठी आहेत म्हणून ह्यांना त्या भावना कळणार नाहीत. ह्यांना वाटत राहणार की पदच प्रमोशन असतं, असं नसतं. संघटनेमध्ये जो काही आदेश येतो त्या आदेशाने जो माणूस चालतो तो फार मोठा असतो, त्याला वजन वेगळं असतं. हे सुप्रिया सुळेंना कळणार की आयुष्यभर त्यांच्या कुटुंबांनी पदांचाच पाठलाग केला, पैशाचा पाठलाग केला आणि म्हणून त्यांना हे म्हणतात ना एक माणुसकीची उंची, त्यांना कळणार नाही, ते असंच बोलत राहणार. ओके, धन्यवाद TV9 बातचीत केल्याबद्दल. एकत्रित पाहायला गेलं तर वाळूच्या प्रश्नावरून आज निलेश राणे यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढे जाणे अजयसोबत नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, गोवा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.